अर्ज भरण्यापूर्वी वरळीत आदित्य ठाकरेंचं भव्य शक्ती प्रदर्शन, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी, तर ठाण्यात राजन विचारे आणि भास्कर जाधवही अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचं भव्य शक्ती प्रदर्शन, मेधा कुलकर्णी मोहळांचा रॅलीत सहभाग, तर अतुल भातखळकर मंगलप्रभात लोढांनीही भरला अर्ज। अर्ज भरण्यापूर्वी धनंजय मुंडेंचं बहीण पंकजा आणि प्रीतम मुंडेंकडून औक्षण, तर येवल्यात छगन भुजबळ आणि आंबेगावात वळसे पाटलांचंही जोरदार शक्ती प्रदर्शन, थोड्याच वेळात भरणार अर्ज। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार, ठाण्यात अविनाश जाधवांचा तर कल्याणमध्ये राजू पाटलांचा उमेदवारी अर्ज भरणार। महायुतीतही शिवडी विधानसभेचा पेच कायम, शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठलाही मोठा चेहरा नसल्यानं भाजपचा शिवडी मतदारसंघावर दावा, भाजपमधून गोपाळ दळवींच्या नावाची चर्चा। जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार उपस्थित, आव्हाडांकडूनही मोठं शक्ती प्रदर्शन, जयंत पाटील हर्षवर्धन पाटील संग्राम जगतापांनीही भरला अर्ज। महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांची आज दुसरी यादी येण्याची शक्यता, तर मनसेही आपली आणखी एक यादी जाहीर करणार, यादीत कुणाला संधी कुणाला डच्चू याकडे लक्ष। मनसे नेते अमित ठाकरे आज माहीममध्ये मेळावा घेणार, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंतांचं अमित ठाकरेंसमोर आव्हान। काँग्रेस नेते आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार, उरलेल्या जागांवर दिल्लीत चर्चा होणार, उद्या सकाळी 11 वाजता हायकमांड सोबत बैठक। खेड शिवापूर नंतर जळगावातही सापडले कोट्यवधी रुपये, एरंडोलमध्ये 1.5 कोटी तर अमळनेर चोपडा तालुक्याच्या तपासणी नाक्यावर 16 लाख सापडल्याची माहिती। अनिल देशमुखांच्या डायरी ऑफ होम मिनिस्टर पुस्तकाचं कव्हर पेज समोर, राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा अशी टॅगलाईन देशमुखांनी एक्स पोस्ट करत पुस्तकाचं कव्हर पेज केलं शेअर।